विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये क्षेत्रफळ एक घटक आहे। क्षेत्रफळ घटकामध्ये समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ हा जो घटक आहे, या घटकावर आपल्याला काही उदाहरण घ्यायचे आहे। त्यातील मी एक उदाहरण घेणार आहे। तर समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे काय, समभुज त्रिकोण म्हणजे काय हे आपल्याला माहित आहे की ज्याच्या सर्व बाजू सारखेच असतात त्याला म्हणतात समभुज त्रिकोण। आता समभुज त्रिकोणाच्या घटकावर आधारित एक उदाहरण आहे, हे उदाहरण घेतो। त्या उदाहरणावर आपल्याला त्याचं क्षेत्रफळ कसे काढतात हे लक्षात येईल। उदाहरण आहे, एका समभुज त्रिकोणाची बाजू 8 सेंटीमीटर आहे, तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती, त्याचे पडे गेले आपल्याला 16√2 चौरस सेमी। दुसरा पर्याय 32√2 चौरस सेमी। तिसरा पर्याय 16 चौरस सेमी। आणि चौथा पर्याय 16√3 चौरस सेमी। तर यातील आपले पर्याय शोधायचे आहे। तो पर्याय शोधी आपल्याला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढावे लागणार। समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ आपले सूत्र माहित आहे, सूत्र आहे √3/4 × बाजूचा वर्ग। समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर √3/4 × बाजूचा वर्ग। या ठिकाणी आपल्याला बाजू दिलेली आहे, समभुज त्रिकोणाची बाजू दिली आहे 8 सेमी आहे। ही 8 सेमी किंमत आपण सूत्र टाकू। सूत्र टाकल्यानंतर √3/4 × 8 चा वर्ग बरोबर √3/4 × 8 चा वर्ग आहे। आपण दोनदा लिहू, 8 × 8, या 4 ने आपल्याला 8 ला भागता येईल, 4 × 4 = 8। याचा आपण ग्राफ करू, 8 × 16, 16 × 5 लिहू, 16√3। 16√3 हे त्रिकोणाचे क्षेत्रफळ होय। हे पर्याय दिले बघा, त्यातला आपण पहिला पर्याय 16√2 चौरस सेमी, दुसरा पर्याय 32√2 चौरस सेमी, तिसरा पर्याय 16 चौरस सेमी, आणि चौथा पर्याय 16√3 चौरस सेमी। आपला जो पर्याय हा पर्याय क्रमांक 4 आहे। पर्याय क्रमांक 4 अशा प्रकारे आपल्याला समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येतात। सूत्र वापरून आणि व्यवस्थित सोडून दिलेल्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते।